आणि एक महत्वाची बातमी आहे ड्रग्ज तस्कर ललित पाटील सोबत माझा काहीही संबंध नाही ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घोलप यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं देखील योगेश घोलप यांनी म्हटलंय आणि ड्रग्ज प्रकरणी गंभीर आणि सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील आता माजी आमदार योगेश घोलप यांनी केली आहे तर योगेश घोलप आहेत योगेशजी ज्या पद्धतीचे फोटो शिवसेनेकडनं व्हायरल करण्यात आलेले आहेत जारी करण्यात आलेले आहेत त्याच्यावर तुमचं काय मत आहे ते काय स्पष्टीकरण आहे तुमचं खरं तर हा जो प्रकार आहे हा फार गंभीर प्रकार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ते ड्रग्स इथे सापडत असेल तर याची प्रायोरिटीने पहिले चौकशी व्हायला पाहिजे आता कोण कौन कोणाचे फोटो टाकते कोण कौन कोणाचं कोणावर वार करताय याच्यावर राजकारण करण्यापेक्षा याच्या खोलात जर आपण गेलो तर नक्कीच याच्यातून सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे याच्यातून जे जे काही येईल ते समोर जनतेचं येईल पण आता जे तो ललित पाटील जो आहे तो शिवसेनेत त्यांनी काहीतरी प्रवेश केला होता नंतर तो त्याच्या होल्डिंग वगैरे बऱ्याच लागायच्या नाशिकमध्ये आणि माझ्या बहुतेक दोन हजार एकोणावीसच्या इलेक्शनच्या गर्दीमध्ये तो उभा आहे तर तो शिवसेनेत असल्यामुळं तो, तो प्रचाराला फिरत असेल पण मग त्याच्या मग त्याच्या त्याच्याबरोबर काही संबंध असेल हे तर्क काढणं अतिशय चुकीचं आहे अशी पण चर्चा आहे की आपला अगदी खास कार्यकर्ता म्हणून तो वावरत होता आपले बॅनर त्यांनी अनेक ठिकाणी लावले होते याच्यावर नेमकं काय स्पष्ट नाही नाही खास वगैरे असं काही नाही आहे की आता एखादा कार्यकर्ता शिवसेनेत प्रवेश करतो मग आपण त्याचा बायोडाटा चेक करतो का की त्याचा बिझनेस काय आहे त्याचे धंदे काय आहे आणि तो प्रवेश केल्यानंतर तो डायरेक्ट प्रचाराला तो दिसला आता मी फोटो त्याचे बघितले तेव्हा आणि सोशल मीडियामध्ये कोणीतरी आता काल टाकलं की यांचे संबंध असेल तो अनेक नेत्यांच्या घरी गेलेले आणि अनेक नेते त्याच्या घरी गेलेले आणि असं असताना एक कार्यकर्ता म्हणून अशी भेटी होत राहतात मग त्याचा अर्थ का त्याच्या व्यवसायामध्ये कुठेतरी तो अडकला आणि त्याचा आपल्याशी संबंध लावणं हे चुकीचं आहे कॅमेरा पर्सन आकाश शिवळेसह मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही नाईन मराठी